पर्यावरण समृद्धी व संवर्धन जपण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत निसर्ग मित्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आहे करंज नावाचे झाड. याचे शास्त्रीय नाव पोंगामिया पिन्नाटा. उंच व मध्यम उंचीचे असे झाड असते. याच्या शेंगा करंजीच्या आकाराच्या असतात म्हणून करंज हे नाव पडले आहे. या शेंगापासून काढले जाणारे तेल हे प्रामुख्याने औषधासाठी वापरले जाते. हा वृक्ष सदाहरित असतो. सर्व प्रकारच्या हवामानात या वृक्षाची वाढ होते. पश्चिम घाट हे मूळ स्थान आहे. ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिके ही झाड आढळते. ही झाडे प्रामुख्यानं सावलीसाठी रस्त्याच्या कडेला लावतात. 15 ते 30 मीटर उंच असे हे झाड खोड, मऊ, गुळगुळीत, गाठीयुक्त असते. पाने विषम असतात. तुकतुकीत, मऊ, चमकदार, पोपटी हिरव्या रंगामध्ये ही पाने असतात. एप्रिल ते जूनच्या दरम्यान त्याला मोहोर येतो आणि हा मोहोर गुलाबी, जांभळ्या, हिरव्या, पांढरट रंगामध्ये असतो. त्याला फुले म्हणतात. या फुलांना 5 पाकळ्या असतात. पाकळ्या गळून पडल्यानंतर त्यातून पिवसळ ठणक चपट्या रंगाची करंजीच्या आकारची शेंगा झाडाला येतात. त्यापासून तेल काढले जाते. तेल काढल्यानंतर जी पेंड निर्माण होते त्या पेंडीचा उपयोग जखमेवर करतात. हे तेल जंतुनाशक असल्यामुळे त्वचा रोग, सर्पदंश, जखमा, कृमी यावर उपयोगी येते. पानांचा उपयोग संधिवात, तेलाचा उपयोग दिवातेल यासाठी होतो. वंगण म्हणून त्याचा उपयोग केला जातो. पानांचे हिरवे खत तयार केले जाते. रस्त्याकडेला ही झाडं जिकडे तिकडे आता आपल्याला पाहायला मिळतात. कारण ही बारमाही हिरवीगार असतात, त्यामुळं रस्त्याकडेला चांगली सावलीही मिळते. असा हा वृक्ष बहुमोल आहे. पर्यावरण समृद्धी व संवर्धन जपण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत निसर्ग मित्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.